बनवायला अतिशय सोपे आणि तेवढेच टेस्टी असे आपण आज मावा आणि रव्याचे गुलाबजाम बघणार आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया हॅलो फ्रेंड्स ब्रुहा क्युझिनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत हे गुलाबजाम बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मेजर करून मी अर्धी वाटी दूध घेतलेले आहे आता हा रवा आपण या दुधामध्ये भिजवून ठेवायचा आहे पण मी अर्धी वाटी दूध नाही यूज केलेले आहे थोडेसे दूध उरलेले आहे आता हा रवा आपण तासाभरासाठी झाकून ठेवायचा आहे त्यामुळे तो छान फुलून येईल इथे मी पाक बनवण्यासाठी दोन वाट्या साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने मोजून मी दोन वाट्या पाणी घेतलेले आहे हे दोन्ही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये मी चिमटीभर केशर घालणार आहे केशर ऑप्शनल आहे आपला रवा भिजत ठेवून एक तास होत ता आलेला आहे आता आपण हा रवा एका परातीत काढून घेऊया आणि त्यामध्ये मी पाव किलो मावा घालणार आहे त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालणार आहोत आणि स्वच्छ हातांनी आपण हा मावा आणि रव्याचे जे मिश्रण आहे हे मिश्रण व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहे सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे हा रेडीमेड मावा आहे मार्केटमध्ये गुलाबजाम बनवण्यासाठी मावा मिळतो तो जर अवेलेबल नसेल तर दूध आटवून तुम्ही मावा घरच्या घरीसुद्धा बनवू शकता आता आपण या गुलाबजामच्या मिश्रणाचे लहान लहान गोळे बनवून घ्यायचे आहेत सुरुवातीला मी थोडेच गोळे बनवून घेते त्यानंतर ते तळून होत आले की आपण दुसरे गोळे बनवून तेलात सोडायचे आहेत त्यामुळे मी थोडेसे गोळे पहिले बनवून घेते आता आपण साखरेचे जे मिश्रण आहे ते उकळवून घेऊया आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनिटे आपल्याला हे साखरेचे मिश्रण उकळून घ्यायचे आहे आणि हाताला थोडेसे चिकट लागले की आपल्याला हा पाक बंद करायचा आहे एका साईडला मी कडे तेलसुद्धा गरम करत ठेवलेले पिठाचा थोडासा गोळा टाकून आपण तेल चेक करूया तेल गरम झालेले आहे आपले त्यानंतर आपण एक एक गुलाबजाम यामध्ये सोडायचा आहे सुरुवातीला गुलाबजाम सोडल्यानंतर आपल्याला लगेच यामध्ये झारा घालायचा नाही आहे त्यामुळे गुलाबजाम चिकटतील झाऱ्याला एक ते दोन मिनिटानंतर आपल्याला हे गुलाबजाम कं कंटिन्युअसली हलक्या हाताने ढवळत तळून घ्यायचे आहेत आपल्याला इथे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे जर गॅसची फ्लेम तुम्ही फास्ट केली तर गुलाबजाम बाहेरून करपतील आणि आतून कच्चे राहतील मंद गॅसवर आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत गुलाब गुलाब हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत आपले गुलाबजाम छान तळून झालेले आहेत त्यांना छान कलरसुद्धा आलेला आहे आता हे गुलाबजाम आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आपण हे लगेच पाकात टाकायचे आहेत अशाच पद्धतीने आपण इतरही सर्व गुलाबजाम स्लो गॅसवर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत त्यानंतर ते सर्व गुलाबजाम आपल्याला या पाकामध्ये ॲड करत जायचे आहेत जेव्हा आपण गुलाबजाम ॲड करतो तेव्हा हा पाक गरम पाहिजे जर हा पाक थंड झाला असेल तर पुन्हा थोडासा गरम करून घ्या आणि त्यानंतरच हे गुलाबजाम या पाकामध्ये सोडायचे आहेत आता सर्व गुलाबजाम आपण या पाकामध्ये ऍड करूया आणि झाकण ठेवून आपण अर्ध्या तासासाठी हे साईडला ठेवून देणार आहोत अर्ध्या तासातच हे गुलाबजाम छान मुरतात छान फुलून येतात अशा पद्धतीने आपले हे गुलाबजाम खाण्यासाठी तयार आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तर आपण पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय